अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या 6 एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार आता वेग घेऊ लागला आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खासदार रक्षा खडसे यांनी स्वतः रॅलीमध्ये सहभाग घेतला, त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। भाजपा उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्याला प्राधान्य दिले असून त्यांना सर्वत्र उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी खासदार रक्षाताई खडसे ह्या जामनेरमध्ये भाजपा पक्षाच्या प्रचारार्थ जामनेरमध्ये या आलेल्या आहेत व त्या आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती या देत आहेत। नमस्कार, आपल्याला सर्वांना माहितीच असेल की येत्या 6 एप्रिलला जामनेर नगर परिषदचं मतदान आहे आणि ह्या इलेक्शनसाठी मी आज इथे खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मी आज जामनेर शहरामध्ये प्रचाराला आलेली आहे। आपल्या सर्वांना माहितीच असेल की जामनेर तालुका हा भाजपचा तालुका आहे आणि इथे गेल्या अनेक वर्षापासून इथे भारतीय जनता पार्टीची सत्ता राहिलेली आहे। इथल्या नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून बरेचसे विकासाचे कामं आपण शहरामध्ये केलेली आहेत। अनेक मला असं वाटतं की आज प्रचारात जेव्हा आम्ही लोकांपुढे जातो आहे विकासाचे मुद्दे घेऊन, तर आमच्याकडे आज बरेचसे विकासाचे कामं जे आम्ही ह्या 5-6 वर्षांमध्ये केलेले आहे, याच्या आधीसुद्धा बरेचसे कामं विकासाचे केलेले आहे की जे काही बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित होते, पण जेव्हापासनं आदरणीय गिरीशभाऊ आणि आदरणीय साधनाताई ह्या नगराध्यक्ष झाल्या तेव्हापासनं विकास कामांचं बरंचसं प्रमाण इथे वाढलेलं आहे। आपण बघितलं असेल की सोमेश्वर मंदिर एक छोटंसं देवाचं स्थान होतं, पण ह्या सगळ्यांनी, नगरपालिकेच्या सगळ्या लोकांनी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आदरणीय गिरीशभाऊंनी आणि साधनाताईंनी हे ठरवलं की याचं आपण एक पर्यटन म्हणून याचं रूपांतर करावं आणि त्या दृष्टिकोनातनं आज सगळी मंदिराची वास्तू आज एवढी मोठी उभी आहे। आपल्या छोट्याशा शहरामध्ये एक चांगलं जॉगिंग ट्रॅक झालं पाहिजे, तिथे स्विमिंग पूलची व्यवस्था झाली पाहिजे, रस्त्यांची व्यवस्था झाली पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम आज सगळ्यात जास्त जे गरजेचं आहे की आज प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या घरचं समोरचा रस्ता चांगला पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम पाहिजे आणि पाणी माझ्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्यायचं। तर ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सगळ्या नगर परिषदच्या माध्यमातून आज, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। नक्कीच गिरीशभाऊंच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं जास्त निधी इथं मागच्या 3-4 वर्षांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून शहराचे जवळपास सगळेच कामं आम्ही पूर्ण केलेले आहे। जे ओपन स्पेस आहे तिथं गार्डन बनवलं गेलेले आहे की जेणेकरून जे मुलं आहे त्यांना, म्हणजे तिथे खेळायची व्यवस्था होऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या काही जिल्हा परिषदच्या ज्या काही जुन्या शाळा होत्या त्या आता आपण नवीन स्वरूपात त्या पूर्ण चेंजेस तिथे केलेले आहे। पंचायत समितीचं इमारतीचं काम BOT तत्वावर देऊन त्या व्यवस्थित कन्स्ट्रक्शन केलेले आहे की जेणेकरून जोही व्यक्ती खेड्यावरचं इथे शहरामध्ये येईल तर त्यालाही एक नवीन रूप शहराचं बघायला मिळालं पाहिजे। आणि ह्या दृष्टिकोनातनं सगळे कामं जामनेर शहराचे झालेले आहे। एक खासदार म्हणून आम्ही पण गिरीशभाऊंच्या माध्यमातून, मी पण बरेचसे कामांचा इथं प्रयत्न केलेला आहे, कारण की आपण आता हायवेचं काम जे औरंगाबाद जळगाव हायवेचं काम जे आहे ते तुम्ही बघितलं असेल ते सुरू झालेलं असेल, त्याआधी 2 लेनमध्ये मंजूर होतं, आता आपण 4 लेनमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचंही काम आता सुरू होतं आहे। त्याच्यानंतर परत एक पहूर जामनेर बोदवड बराणपूर ह्या रस्त्याचं पण काँक्रिटीकरणाचं काम आता काही दिवसांमध्ये सुरू होणारच आहे। तर जे काही मोठे रस्ते आहे जे दुसऱ्या तालुक्यांना जोडणारे किंवा शहरांना जोडणारे आज ते 4 लेनमध्ये कन्वर्ट होत आहे। आणि ही सगळ्यात, मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की जर आपण रस्त्यांच्या माध्यमातून आपले जे काही कामं आहे, जो व्यवसाय आहे तो बराचसा इथे वाढणार आहे आणि जामनेर हे शहर अजून कसं आपण जास्तीत जास्त डेव्हलप करू शकतो याच्यासाठी आमच्याकडे पूर्ण मास्टर प्लॅन, म्हणजे
तयार आहे आणि त्या अनुषंगाने आमचे निवडून येणारे सगळे उमेदवार त्याच हिशोबाने काम करतील एवढी मला पूर्ण खात्री आहे. म्हणून आमच्या सर्व प्रभागातल्या सर्व उमेदवारांना माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देते आणि नगर अध्यक्षाच्या पदासाठी आदरणीय साधनाताई महाजन ह्यासुद्धा उभ्या आहेत तर त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. मला पूर्ण खात्री आहे की लोकांचा पूर्ण विश्वास आमच्या सगळ्या सदस्यांवर आहे, आदरणीय साधनाताईंवर आहे, गिरीशभाऊंवर आहे की एवढ्या वर्षापासून त्यांनी जामनेर तालुक्यामध्ये अनेक विकासाचे कामं केलेली आहे आणि आज लोकांना प्रत्येकाला छोट्यापासून तर मोठ्या लोकांपर्यंत आज प्रत्येकाचं ध्येय एक आहे की आमच्या शहराचा विकास झाला पाहिजे, आमचं शहर स्वच्छ झालं पाहिजे, इथल्या आरोग्याच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजे, शिक्षणाच्या व्यवस्था चांगल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज जामनेर तालुक्याचा विकास होतो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून गिरीशभाऊंनी इथे MIDC सुद्धा मंजूर केलेली आहे की जेणेकरून अनेक खेड्यावरच्या शहरातल्या मुलांना रोजगाराची संधीसुद्धा इथे उपलब्ध होणार आहे. परत ह्याच माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय इथे सुरू होतील की त्याचा फायदा आपल्याला शहरालासुद्धा आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना म्हणजे तालुक्यातल्या लोकांनाही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आज विरोधकांकडे काही मुद्दे नाही आहे की आज ते प्रचाराला जेव्हा फिरतात तर मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे कोणते विकासाचे मुद्दे आहे, कारण की जे काही आजपर्यंत इथे जामनेर शहरामध्ये झालेले आहे ते भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून झालेलं आहे. म्हणून लोक आमच्या बाजूनेच कौल देतील एवढा मला विश्वास आहे. मी सर्व मतदारांना विनंती करते की येत्या 6 एप्रिलला आपण सर्वांनी 18 वर्षाच्या वरती जेवढे आपले मेंबर्स घरातले असतील तर सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क तिथे म्हणजे केला पाहिजे, कारण की एक मतदान खूप काही पुढचं येणारं भविष्य ठरू शकते. म्हणून न चुकता आपण मतदान बूथपर्यंत पोचावं आणि आपण मतदान करावं ही सगळ्यांना मी विनंती करते. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.